एक स्वरचित भजन, देवीचं भजन या ठिकाणी मी सादर करते। अर्थात तुम्हाला माहिती आहे सर्व देवळं आत्ता बंद आहेत, परंतु आम्हा महिलांना मंगळवार शुक्रवार आला की असं देवीच्या दर्शनाची आस लागून राहते। आम्हाला ती मैत्रीण वाटते, आम्हाला ती आमची माय माऊली वाटते, आम्हाला ती आमची सखी वाटते। तर यासाठी एक भक्ताला लागलेली आईच्या दर्शनाची ओढ आपण या ठिकाणी ऐकूया। रात्रंदिवस देवी तुझी मूर्ती ध्यानात, रात्रंदिवस देवी तुझी मूर्ती ध्यानात, अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात, अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात, रात्रंदिवस देवी तुझी मूर्ती ध्यानात, रात्रंदिवस देवी तुझी मूर्ती ध्यानात, अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात, अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात, संसाराचा हा व्याप लक्ष लागे ना कामात, संसाराचा हा व्याप लक्ष लागे ना कामात, दर्शनाची आस मोठी लागली मनास, दर्शनाची आस मोठी लागली मनास, अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात, अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात, हा कोरोनाचा त्रास व्यापून असे विश्वास, हा कोरोनाचा त्रास व्यापून असे विश्वास, माय माऊली मानवास या दे ग आशीष, माय माऊली मानवास या दे ग आशीष, अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात, अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात, आर्थिक संकट हे फार असे अन्नाचा दुष्काळ, अभय देऊन जगतास या करभय मुक्त, अभय देऊन जगतास या करभय मुक्त, अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात, अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात, आई आम्ही ग चुकलो निसर्गास विसरलो, आई आम्ही ग चुकलो निसर्गास विसरलो, प्राणी पाणी हवा यांची मती ग विसरलो, प्राणी प्राणी हवा यांची मती ग विसरलो, अंबाबाईचं दर्शन मला घडले स्वप्नात, अंबाबाईचं दर्शन मला घडले स्वप्नात, मत घे चुका पोटात एक वेळ दे संधी पामरास, माते घे चुका पोटात एक वेळ दे संधी पामरास, नियम पाळून आरोग्य राखून सुधारीन मी हे जीवन, नियम पाळून आरोग्य राखून सुधारीन हे मी जीवन, अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात, रात्रंदिवस देवी तुझी मूर्ती ध्यानात, रात्रंदिवस देवी तुझी मूर्ती ध्यानात, अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात, अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात, अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात। ही भजनं म्हणजे ही आपल्या जीवनामधला एक आशावाद असतो, ही पॉझिटिव्हिटी असते, आणि अशी पॉझिटिव्हिटी घेऊनच तुम्ही जगामध्ये जगायला शिकलं पाहिजे। विश्वास आणि अंधविश्वास, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये जी एक पातळ रेषा आहे ती कधीच ओलांडू नका। श्रद्धेनं जगा, विश्वासानं जगा, आणि या हाच जो विश्वास आहे हा विश्वास आपल्याला पुढच्या जगामध्ये जगण्यासाठी बळ देईल।